सर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कोण तुमचं? मी रेकॉर्डिंग बघितलं तुमचं, ते येणे का टीव्ही 9 वर? हॅलो. हा हा. तुमची मी रमेश पाटील बोलतो सर, औरंगाबाद गुलमंडीवरून. हा हा, बोला. काय बघितलं म्हटले? माझं का तुमचं नाही, मी इंटरव्ह्यू वगैरे उद्धव साहेब वगैरे म्हणजे मला पण मान्य आहे ते गोष्टी, बरं का सर? पण माझं एकच म्हणणं आहे की जसं संतोष बांगर जसं आहे की रडत होता पहिले, बरं का? बरं. तुम्हाला वाईट नाही वाटत तो रडत होता, त्यानंतर त्याने पक्ष जोडला. हॅलो. तसं तुम्ही शेवटपर्यंत उद्धव साहेब राजन काय पुन्हा पक्ष जोडून जाणार म्हणजे असं? नाही नाही नाही, वाईट बघा सर, वाईट नाही बघा, तुम्ही बुद्धिमान आहे. हो बरोबर, भविष्य तुमचं आहे. बघा, आम्ही आम्ही लहानपणी जेव्हा ऐकत होतो ना नगरच्या गोष्टीचं, त्यावेळेस आम्ही तुमचं आडनाव ऐकलेलं आहे. अच्छा, बर. मी मनसेचा कार्यकर्ता औरंगाबाद, रमेश पाटील म्हणून. मध्ये एक बोर्ड लावला तुम्ही, मला बायको पाहिजे म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. हा, ते होय तुम्ही, तोच मी. बघा, तुम्हाला काही वाईट बोललो नाही, पण सर म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत टिकणार उद्धव साहेबांना? वाईट वाईट काय वाटायचं नाही, पण शेवटपर्यंत टिका. मग ऐका ना, माझं कसं म्हणत होते का ते बघा, शिंदे साहेबांसारखा झालं दुःख नाही, कोणाचंही सारखं झालं दुःख नाही, पण कधी रडून पडून झालं नाही पाहिजे पक्ष सोडून. जसं तो संतोष बांगर गेला, आदत वदळ रडून गेला, मला त्रास झाला ना झाला, ते वेगळे, मी वेगळा आहे. हो, ते तर मला आहो त्या गोष्टीमध्ये मला मान्य आहे, पण शेवटपर्यंत टिका. म्हणजे ऐका ना, हो, आमची इच्छा आहे की तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला आम्ही मोठा मंत्री वगैरे बघून पाहायची इच्छा आहे. नाही, मंत्री आमदार मंत्री ऐका ना. हो, मंत्री हे येत जात, आमच्या कुटुंबाला फार मोठं कुटुंब आहे. बरोबर. हा, आणि मी पण तुमच्या कुटुंबाचा मेंबर आहे, बरं का? बघा, मी तुम्हाला आता बोलतो, माझं राजकारण संपत नाही, पण कसं माहिती का, रडलं किती रडलं तो ढसा ढसा असू वाले तरी, जसं काही काही पुरं गाव वाहून गेलं. ते वेगळे आणि मी वेगळा आहे. बरोबर, ठीक आहे. वाईट नाही वाटते, बरं का? आधी म्हणतो बघा, मी तुमचा वाईट नाही, अजिबात नाही वाईट. मी तुमच्या घरचाच मेंबर आहे, माझा अधिकारी म्हणून तुम्हाला फोन केला. उलट बरं झालं फोन केला. फक्त तुम्ही सोडून जाऊ नका, जसं बांगडे घरात जागे म्हणून म्हणणे माझं. ठीक आहे. ओके ओके. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.